आचार्य कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपले सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष जयंतरावजी पाटील सुप्रियताजी सुळे जितेंद्र आव्हाड राजेशजी टोपे त्याचबरोबर रोहिणीताई खडसे माजी अध्यक्ष माजी आमदार विद्याताई चव्हाण सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी सर्व आमच्या महिला भगिनी आणि उपस्थित सर्व महिला भगिनींनो या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. सर्वांना साहेबांचं भाषण आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी आपला जास्ती वेळ या ठिकाणी घेणार नाही. पण या ठिकाणी आता महिला काँग्रेसची जबाबदारी रोहिणीताईंवर या ठिकाणी आलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचे दौरे सुद्धा चालू केलेले आहेत. पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीनं संघटन बांधण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून होईल. त्याचबरोबर माजी अध्यक्ष आपल्या महिलाच्या विद्याताई यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून महिलांचं अतिशय चांगलं संघटन त्यांनी बांधलं आणि ते संघटन अजून कशा पद्धतीने या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला अजून मजबूत करता येईल या दृष्टीनं रोहिणीताई पुढील काळामध्ये काम करणार आहेत. त्यांना सर्वांचं आपलं चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळेल अशी सुद्धा या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि महिलांचा मेळावा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा आणि सर्वांनी आपल्या भाषणात सांगितलं की नुकतंच जे महिलांना जे आरक्षण देण्याचा निर्णय जो दिल्लीला झाला पार्लमेंटमध्ये झाला आणि त्यामध्ये ज्या पद्धतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आपण पाहिलं. कारण की महिला आरक्षणाचं बिल जेव्हा पार्लमेंटमध्ये किंवा राज्यसभेत पास झालं तेव्हा सर्वांनी त्याला सपोर्ट केला सर्व पक्षाच्या सर्वांनी सपोर्ट केला. आपण काही एक दोन मेंबर सोडले तर बहुतेक सर्वांनी तिथे सपोर्ट केला. पण असं असताना सुद्धा कशा पद्धतीने त्याचं श्रेय घ्यायचं आणि कोणत्याही राज्यामध्ये महिलांसाठी काही झालंच नाही अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये जे वरिष्ठ मंडळ त्यांच्या माध्यमातून वक्ते आले त्यांना बहुतेक माहीत नाही की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना 1983 मध्ये महिला आयोगाची स्थापना त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी केली. संरक्षण मंत्री ज्या साहेब होते त्या संरक्षण मंत्री असताना आपले जे तिन्ही दल आहेत त्या तिन्ही दलामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला महिलांना तिथे आरक्षण देता येईल आणि महिला मोठ्या प्रमाणात तिन्ही दलामध्ये आल्या पाहिजे म्हणून संरक्षण मंत्री म्हणून 11% रिझर्व्हेशन त्यावेळेस साहेबांनी संरक्षण मंत्री महिलांना दिलं. त्याच्यामुळे सर्व आपल्या तिन्ही दलामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला अतिशय प्रभावीपणे त्यांनी काम करायला दिसतील. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की आज आपण पाहतो जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला अतिशय प्रभावीपणे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत. ग्रामपंचायतमध्ये आपण पाहतो ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात सरपंच आपल्या महिला आहेत, पंचायत समितीला सभापती आहे, जिल्हा परिषदला अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदला विविध खात्याचे सभापती आहेत आणि अतिशय प्रभावीपणे संपूर्ण काम करतात. हे हा सुद्धा निर्णय त्यावेळेस साहेबांच्या वेळेस त्यावेळेस झाला आणि त्याच्यामुळे आज संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि पुढे येत आहेत. आपल्याला माहिती आहे की पहिले सुरुवातीला जेव्हा महिला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेव्हा नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेस आरक्षण नव्हतं त्यावेळेस काय परिस्थिती होती. त्यावेळेस जर एखाद्या कार्यकर्त्यांना जर एखाद्या पंचायत समितीच्या सभापतीला फोन करायचा झाला काम पडलं तर तो घरी जेव्हा फोन करायचा तेव्हा त्याची पत्नी फोन उचलायची आणि पत्नी उचलून सांगायची नाही साहेब आज स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगला गेले, आज पंचायत समितीच्या मिटिंगला गेले, आज पुढे जिल्हा परिषदला गेले. आता परिस्थिती उलटी झाली आहे. आता जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला कोणी कार्यकर्ता जेव्हा कोणाच्या घरी फोन करतो तेव्हा त्या पत्नीचा पती उचलतो आणि त्याला विचारतात ते बाहेर ते ज्याला काम असतं की आता मॅडम कुठे गेल्या तर तो तिचा पती सांगतो मॅडम आज जिल्हा परिषदेच्या मिटिंगला गेल्या स्टँडिंगच्या मिटिंगला गेल्या. आता इतका मोठा बदल त्यानिमित्तानं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या संपूर्ण आरक्षणामध्ये झाला याची सुद्धा आपल्याला त्यानिमित्तानं कल्पना आहे. त्याच्यामुळे आजची आपण संपूर्ण परिस्थिती पाहिली तर आपल्याला सध्याची जी परिस्थिती आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रीवर अत्याचार होतात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नाही आहे. मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2023 जानेवारी महिन्यापासून तर 2023 मे महिन्यापर्यंत 5 महिन्यामध्ये
पांच महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे तरुणी आणि महिला बेपत्ता होण्याचं जे प्रमाण आहे तुम्हाला आकडा जर मी सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की या पांच महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणी आणि महिला महाराष्ट्रामध्ये बेपत्ता कशा झाल्या. या पांच महिन्यामध्ये यावर्षीच्या 19,533 तरुणी आणि महिला महाराष्ट्रामध्ये बेपत्ता आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या बेपत्ता आहे. मग कोणत्या पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून यावर कारवाई केली त्यांना होत नाही. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं स्त्रियांवर अत्याचार होतात त्यावेळी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. मी राज्याचा जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस एखाद्या ठिकाणी जर महिलांवर अत्याचार झाला काही बलात्कार झाला अशा प्रकारची जर घटना झाली तर अशा प्रकारच्या महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं त्याच्यावर फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर कारवाई करता येईल या दृष्टीनं आम्ही शक्ती कायदा आणण्याचा त्यावेळी प्रयत्न केला होता. आणि शक्ती कायदा आणण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची आम्ही एक समिती बनवली. त्यांनी अनेक मिटिंग घेतल्या. शक्ती कायदा आम्ही त्यावेळी पास केला. आणि त्या शक्ती कायद्यामध्ये एखाद्या महिलेवर जर अत्याचार झाला तर तिला फास्ट ट्रॅकवर लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कशा पद्धतीनं कडक शिक्षा देता येईल आणि शिक्षा म्हणजे त्याला फाशीची शिक्षा सुद्धा कशा पद्धतीनं देता येईल अशा पद्धतीचं त्यामध्ये आम्ही त्या शक्ती कायद्यामध्ये आम्ही त्याचा प्राधान्याने विचार केला होता. पण हा शक्ती कायदा त्यावेळेस आणल्यानंतर विधानसभेने त्याला मंजुरी दिली. त्या शक्ती कायद्याला विधान परिषदेने मंजुरी दिली. केंद्राकडे तो गेला. जवळजवळ 3-3.5 वर्षापासून केंद्राकडे महाराष्ट्र शासनाने पाठविलेला शक्ती कायदा पडलेला आहे. पण त्याला आतापर्यंत केंद्र शासनाने त्यांनी त्यांना मंजुरी दिली नाही. याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांनी त्यांना आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं पुढील काळामध्ये आवाज उठावा आणि ज्या वेळेस महिलांवर अत्याचार होईल त्यासाठी सुद्धा आपल्या महिलांनी आवाज उठवला पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की काय परिस्थिती आहे. आज मोठ्या प्रमाणात ज्या राज्य शासनाने जे निर्णय घेतले तुम्हाला माहित आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या कंत्राटी युवकांना ज्या पद्धतीनं नोकरी देण्याचा ज्या पद्धतीनं निर्णय घेतला आहे आज जवळजवळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनामध्ये शासनाला जागा भरायच्या आहेत. पण त्या जागा कंत्राटी पद्धतीने भरायच्या. आज आपली सुद्धा मुलं असतील उच्च शिक्षित असतील त्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे त्यांनाही शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. पण त्यांना जर उद्या जर शासनाने म्हटलं की त्यांना आम्ही कंत्राटी नोकरी देऊ तर कंत्राटी नोकरी कोणाला पाहिजे नाही या पद्धतीनं निर्णय राज्य शासनाने घेतलाय. 9 कंपन्या त्यांनी अपॉइंट केलेल्या आहेत. त्या 9च्या 9 कंपन्या त्या भारतीय जनता पार्टीच्या संबंधित त्या कंपन्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कंत्राटी भरती करायची. त्या जळगावला मधल्या काळामध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट निघाली होती. कलेक्टरने तिथे ऍडव्हर्टाइजमेंट काढली की जळगाव जिल्ह्यामध्ये तहसीलदार कंत्राटी पद्धतीने आम्हाला भरायचं आहे नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरायचं आहे. अशा पद्धतीचा जो निर्णय राज्य शासन घेत आहे त्याला सुद्धा आपण महिला मंडळांनी चांगल्या पद्धतीने विरोध करण्यासाठी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आता ग्रामीण भागातील अनेक महिला या ठिकाणी असतील. आज शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष नाही. त्याच्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं पुढील काळामध्ये आवाज उठवावा अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सुप्रिया ताई यांच्या माध्यमाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आता समजल्या काळामध्ये विदर्भामध्ये सुप्रिया ताई आल्या होत्या रोहिणीताई आल्या होत्या नागपूरला आल्या वर्धेला गेल्या अमरावतीला गेल्या अजून सुद्धा बाकी जिल्ह्यामध्ये गेल्या पुढील काळ सुद्धा जातील. एक चांगल्या पद्धतीनं सुप्रिया ताईंच्या माध्यमातून सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे. पण आजची जी राजकीय परिस्थिती आज ज्या परिस्थितीनं आपला पक्ष जात आहे त्याच्यावरती तर राजेशने या ठिकाणी उल्लेख केला की आपल्यातले जे आपल्या जवळचे होते ते आपल्याला सोडून गेले. अरे ज्यांना लोकांनी साहेबांनी इतकं मोठं केलं मानाचं स्थान दिलं आणि ते आज आपल्याला सोडून आज सरकारमध्ये सामील झाले अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण हे जे काही झालं हे काही लोकांना पटलं नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुम्ही सुद्धा समाजामध्ये फिरता समाजामध्ये कशा पद्धतीची भावना या लोकांबद्दल आहे ज्यांनी आपल्याला सोडून गेले हे सांगतात. कारण की आम्ही राज्याच्या विकासासाठी गेलो आम्ही आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी गेलो ते कशासाठी गेले ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे हे जे गेल्यात आपल्याला ते जरी गेले तरी आपला पक्ष आपल्याला पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला अधिक मजबूत करता येईल यासाठी आपल्याला सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीनं एकत्र राहून आणि ज्या ज्या वेळेस आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून अन्यायाची भूमिका सरकार घेईल त्याच्या विरुद्ध आवाज उठण्याचं काम आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं करावं. महागाईच्या बाबतीत सांगितलं मधल्या काळामध्ये 200 रुपये सिलेंडर कमी केलं. हे 200 रुपये सिलेंडर जे कमी केलं फक्त आता निवडणुका येऊन राहिल्याहून केलं
अजून पुढे काही तुम्हाला सवलती देतील, पण एकदा निवडणुका झाल्या की त्याच्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरच्या भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ही सुद्धा आपल्याला संपूर्ण लोकांमध्ये ही गोष्ट गेली पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीने आपण सर्व महिला भगिनींनी, सर्व पदाधिकारी महिला भगिनींनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपलं संघटन कशा पद्धतीने वाढेल यासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावे. पुढची परिस्थिती वेगळी आहे तुम्हाला सांगतो. आज जरी यांचं सरकार असलं, अजून 7-8-10 महिने यांचं सरकार जरी असलं, पुढच्या वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा कोणत्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये 100% आपलं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी चांगले प्रयत्न करावे. पुढच्या येणाऱ्या आता लोकसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपले खासदार निवडले पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी चांगले प्रयत्न करावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.